सर्व शेतकरू बंधू आणि भगिनींचं या लाईव सेक्शनमध्ये मी स्वागत करतो येथे मी आपणास काही गांडूर खताबद्दल माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे तर गांडूर खत हे फायद्याचं असतं हे प्रत्येकच शेतकरी बांधवाला माहीत आहे आणि पूर्वी ते बनवण्यासाठी मोठमोठ्या सिमेंटच्या किंवा तत्सम टाक्या बनवाव्या लागायच्या पण आता अशा प्रकारचे जसे आपल्याला व्हिडिओमध्ये एक प्लॅस्टिकचा बेड दिसत आहे अशा प्रकारचे आयते बेड उपलब्ध होतात मार्केटमध्ये त्याच्यामुळे गांडूळ खत बनवणं फार सोपं झालं आहे तर हे जे बेड असतात हे विविध साईजमध्ये उपलब्ध असतात जसे की बारा बाय चार बाय दोन म्हणजे बारा फूट लांब चार फूट रुंद आणि दोन फूट उंच तसेच वेगवेगळ्या साईजमध्ये सुद्धा असतात आत्ता कॅमेरामध्ये आपल्याला जो बेड दिसत आहे हा बेड चार बाय चार बाय दोनमध्ये आहे तर अशा प्रकारचे बेड आपण घेऊन जर गांडळ गांडूळ खत बनवलं तर शेतकरी बांधवांना याचा फार फायदा होतो कारण ह्या खताला बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च आपल्याला नाही आहे जसं की समजा एक वेळा तुम्ही बेड घेतला हा बेड अशा प्रकारे तुम्ही उभा केला तर याच्यानंतर याला किमान तीन चा ते चार वर्ष कुठलाही मेंटेनन्स नाही आहे आणि एका बेडचं आयुष्य कमीत कमी सात आठ वर्ष आहे आमच्याकडे काही जुने बेडही आहे मी ते दाखवायचाही प्रयत्न करेल आणि गांडूळखत बनवण्यासाठी जी काही वस्तू लागतात त्यामध्ये तुमच्या शेतामध्ये किंवा परिसरामध्ये जे आजूबाजूला कचरा असतो पानं असतात झाडांचे ऊसाचे पाचट असतात केळीचे खांब असतात अशी कुठलीही वस्तू की जिचं निसर्गामध्ये विघटन होऊ शकतं अशी वस्तू लागते शेणखत लागतं आणि पाणी लागतं या व्यतिरिक्त काहीच लागत नाही आणि हो गांडूळ लागतातच पण गांडूळसुद्धा एकच वेळा तुम्हाला घ्यायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गांडुळाबद्दल माहिती देतो की हे जे गांडूळ असतात गांडूळ खत बनवण्यासाठी हे गांडूळ विशिष्ट प्रजातीचे असतात हे रंगाने लाल असतात आणि भारतामध्ये जे दोन किंवा तीन प्रजाती सक्सेस आहेत की ज्याच्यामुळे जे भारताच्या वातावरणात टिकू शकतात त्यामध्ये एक आहे आयसिना पेटिडा आणि एक आहे युजरीरस युजिना तर ह्या दोन प्रजाती इझिली किंवा सहजरित्या आपल्या परिसरात भेटून जातात नाही भेटत असल्या तरी काही कंपन्या त्या देतात जसं आम्ही पण देतो हिरायग्रो इंडस्ट्री तर ह्या गांडूळ एक वेळा तुम्ही खरेदी केलं तर तुमचं कायमस्वरूपी विषय संपून जातो तेच गांडूळ परत पुनर्निर्मित होत राहतात तर हे दोनच प्रजाती का घ्यायच्या गांडूळ खत बनवण्यासाठी याच्या मागचं कारण मी देतो पहिले काही गांडूळ इथे सापडताय का, का बघतो हे बघा इथे तुम्हाला गांडूळ आता दिसतील व्हिडिओमध्ये हे बघा जसं तुम्ही कॅमेरात बघताय तर हे गांडूळ आकारानेही मोठे असतात आपल्या देशी गांडुळांपेक्षा आणि या थोडे जाडही असतात तर याच्यामुळे म्हणजे अजून वैशिष्ट्य काय की आपले जे देशी गांडूळ असतात ती माती जास्ती खातात त्याच्यामुळे त्यांच्यापासून जे गांडूळ खत बनतं त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण जास्ती असतं पण हे जे गांडूळ आहेत हे गांडूळ ऑर्गॅनिक पदार्थ जसं मी सांगितलं आधीच की निसर्गात विघटन होणारे पदार्थ त्याला ऑर्गॅनिक पदार्थ म्हणू ते जास्ती खातात त्याच्यामुळे यांच्यापासून जे गांडूळ खत बनतं त्याच्यामध्ये त्या पदार्थाचा अंशही जास्ती असतो आणि हे जरद गतीने खत बनवतात आपल्या देशी गांडूळांपेक्षा तर हे गांडूळ आपण वापरायचे असतात तर जसं मी सांगितलं की एक बेड उभा करायला सर्वप्रथम असा बेड येतो लाकूड किंवा पाईपाच्या साह्याने इथे आम्ही पाईपही पाई वापरला आहे लाकूडही वापरलं आहे अशा साह्याने याला उभा करून घ्यायचा असतो ह्या बेडला इथे खाली वर्मी वॉश जमा करण्यासाठी विशिष्ट प्रकारची सोय असते वर्मी वॉश काय असतो हे आपल्याला जर माहीत नसेल तर मी तेही सांगतो थोडक्यात की गांडूळ हा एक सरपटणारा प्राणी आहे आणि त्याचं सरपटणं सोपं व्हावं म्हणून निसर्गाने अशी रचना केलेली असते की त्याच्या शरीरावर एक ऑइली पदार्थ कायम येत असतो जो वंगनासारखं का काम करतो तर हा पदार्थ जेव्हा तुम्ही या बेडवर पाणी टाकतात त्या पाण्यासोबत खाली जमा केला तर ह्या पदार्थ एक ऑर्गॅनिक सप्लिमेंट म्हणा पिकासाठी किंवा ऑर्गॅनिक अँटीबायोटिक म्हणा की त्याला तुम्ही पाण्यासोबत मिक्स करून स्प्रेच्या पिकांवर स्प्रे करू शकतात किंवा ड्रिपद्वारे देऊ शकतात ज्यामुळे पिकाला त्याचा फार फायदा होतो तर सर्वप्रथम हा बेड उभा राहिला तर याच्यात काय करायचं असतं की खाली वेगवेगळ्या वे जे तुमचे निसर्गात विघटन होणारे पदार्थ आहे ज्याच्यामध्ये लाकूड झाडाचे पालक म्हणजे प्लॅस्टिक काच आणि लोखंड सोडून सर्व काही याच्यात तुम्हाला टाकायचं असतो एक सात ते आठ इंचाचा लेअर त्याच्यानंतर शेणखत टाकायचं असतं सात ते आठ इंच आणि अशा लेअरवर लेअर हे चढवायचे असतात आणि त्याच्यानंतर याच्यावर फक्त पाणी मारत राहायचं असतं गांडूळ टाकून द्यायचे असतात फक्त गांडूळ टाकत असताना काळजी काय घ्यायची की गा आपण जे शेण वापरलं ते गरम नको नाहीतर काय होतं की त्या गरमीमुळे गांडूळ मरून जातात तर अशा रीतीने तुम्ही हा बेड उभा केला गांडूळ टाकलं तर आत्ता तुम्ही जो बेड बघत आहे हा पंचवीस ते तीस दिवसाचा बेड आहे आता थोडं वातावरण थंड होतं थोडी परिस्थिती व्यवस्थित होती गांडूळ खत बनवण्यासाठी म्हणून हा पंचवीस तीस दिवसात बनला पण सर्वसामान्य हे गांडूळ खत चाळीस ते पंचेचाळीस दिवसात बनतं आणि एक वेळा खत बनलं की अशा प्रकारे जसं आता तुम्हाला कॅमेरा दिसतं आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसतं म्हणजे पूर्णपणे ते काळ्या रंगाचं झालेलं असतं भूषभूषित भुश झालेलं असतं आणि एक वेगळं म्हणजे वेगळ्या प्रकारची साईज किंवा वेगळ्या प्रकारची एक आकृती हा याला भेटलेली असते तर हे तीनही लक्षणं दिसले म्हणजे आपलं गांडूर खत तयार झालेलं आहे आणि मग त्याला जमा करायचं जसं आता आम्ही ते ढीग लावून ठेवलेलं आहे आता याला आम्ही दोन तीन दिवस कोरडं होऊ देऊ म्हणजे याच्यात जे काही गांडूळ आहे हे खाली निघून जातील आणि मग आम्ही याला जमा करू तर इथे मी छोटासा प्रयोग केला गांडूळ खताबद्दल माहिती द्यायला जर तुम्हाला हे सेक्शन आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जास्तीत जास्त मला कळवा मग मी हा जो विषय आहे गांडूळ खत बनवायचा हा एक वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न करेन कारण एका व्हिडिओमध्ये मी नाही समजवू शकत तुम्हाला तरी मी गिरीश खडके हिरा ॲग्रो इंडस्ट्री जळगाव येथून बोलत आहे जर तुम्हाला खरंच अशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे असेल हा पहिला प्रयोग आहे आपल्या या ग्रुपवर जर तुम्हाला हे आवडलं असेल माझा उपक्रम तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मग मी पुढच्या व्हिडिओ तुमच्याकरता नक्की आणेल व यासोबतच हा व्हिडिओ संपवतो आपण लक्ष देऊन माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद